सध्या जगात 21व्या फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात सुरू आहे. मात्र आशिया खंडात फुटबॉल प्रेमींसाठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली. थायलंडच्या चियांगराय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या थायलंडचा संपूर्ण 12 किशोरवयीन फुटबॉलचा संघ आपल्या प्रशिक्षकासह बेपत्ता झाला. गेल्या 4 दिवसापासून या संघाचा काहीही पत्ता लागलेला नाही. तसेच येथे मुसळधार पाऊसही कोसळतोय, त्यामुळे बेपत्ता झालेल्या संघाचा शोध घेण्यास अडचण निर्माण होते. गुहेमध्ये शोध आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या थाम लुहा नांग नोन गुहेमध्ये गेल्या शनिवारी थायलंडच्या किशोरवयीन फुटबॉल संघातील 11 ते 16 वर्ष वयोगटातील 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिक्षक बेपत्ता झालेत. चियांगराय प्रांतात मुसळधार पाऊसही कोसळतोय, त्यामुळे भूस्खलनामुळे गुहेमध्ये हा संघ अडकला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. शनिवारी गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्यही सापडले. फुटबॉलपट्टीचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक गुहेमध्ये उतरले आहे. परंतु 4 दिवसानंतरही त्यांचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जाते. बचाव पथकातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रचंड पावसामुळे गुहेमध्ये जाण्याचा रस्ताही बंद झालाय. शोध मोहिमेत त्यामुळे अडचण येते. तसे गुहेमध्ये काही भागांमध्ये ऑक्सिजनची कमतरताही असल्याने बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते.